फ्रूट मार्केट आहे इकडे मागे पण आपण बघितलं की फ्रूट मार्केट आहे, तिकडे पेट मार्केट पण आहे, पण मी तिकडे रेकॉर्डिंग केली नव्हतं, कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडलं नव्हतं म्हणून जस्ट अवॉइड केलं. एंट्रन्सच्या इथे हा जस्ट सेम जो मनोरावरती आहे त्याचा खाली जस्ट एक नमुना ठेवलेला आहे, आणि इथे टॉयलेटरीज, त्यानंतर इतर गोष्टी, चॉकलेट्स किंवा कॉन्फेक्शनरीसाठी ज्या पण लागतात त्या गोष्टी सर्व इथे अवेलेबल आहे. आणि जवळपास एक 100 मीटरचा पट्टा आहे आणि असे जवळपास 3 ते 4 पट्टे आहेत. तिकडे तुम्हाला बऱ्यापैकी घरी उपयोगी पडणारे वस्तू मिळतील. चॉकलेट्सचा अगदी भंडार आहे इथे. हे स्वस्त इथे का मिळतं त्याच्या मागचं कारण जर तुम्हाला माहीत नसेल तर एक जस्ट त्याबद्दल सांगतो की जे पण शिपिंग करून वस्तू येतात कंटेनरचा व्यापार होतो, आणि त्यानंतर ते छोट्या छोट्या दुकानांमध्ये डिवाईड केला जातो. ह्या इथे जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच की ड्राई फ्रूट्स आहेत. ड्राय फ्रूट्समध्ये जर पायनॅपल, किवी, संत्री, मोसंबी सर्व ड्राय फ्रूट्स इथे आहेत. हे दुकान आहे रॉयल फूड्स म्हणून. मला आवडलं ते, म्हणजे जस्ट नजरेच्या टप्प्यामध्ये होतं त्यामुळे लगेच लक्षात आलं. ऑलिव्ह ऑइल्स, म्हणजे ऑलिव्ह ऑइल्स आणि जे पण प्रिझर्वेटिव्हजवाले प्रोडक्ट्स आहेत ते सर्व इथे आहेत. आणि एकंदरीत राहणीमानावर फार जुनी अशी दुकानं इथे दिसून येतात. गर्दी आहे म्हणा. कालच COVID-19 तर प्रतिभा वाढला म्हणून बऱ्यापैकी जोराशोरात लॉकडाऊनच्या घोषणा झाल्यात, पण माहीत नाही ते काय होणार आहे. काकांची पार्टीच आहे, त्यामध्ये ओपन दर्शन आहे त्यांच्या. ओके, हा एक टूर आहे किंवा एक सैर आहे, एक रपेट म्हणू शकतो आपण क्रॉफर्ड मार्केटची. हां, ते दुरची दुकानं पण आहे. इनकेस तुमची फिरता फिरता चप्पल तुटली तर चप्पलसाठी दुकान पण आहे. बऱ्यापैकी इथे उपलब्धता आहे. मला घरामधलं जे पण काही कमी पडत असेल ते इकडनं होलसेल, जवळपास होलसेल रेटमध्ये तुम्ही उचलू शकता. चॉकलेट्सचा तर पूर्ण भंडार लावलेला आहे आणि व्यवहार. पूर्ण चॉकलेट्स, टॉयलेटरी, स्पिनेल वगैरे वगैरे सर्व आहे. पुन्हा युटर्न घेऊन रॉयल फूड्सचे आहे ते अगं, जे मग असं दुकान मग पाहिलेलं. नक्की काहीतरी इकडनं उचलेन मी, कारण काहीतरी घ्यायला पाहिजे. असं रिकाम्या हाताने जायचं नसतं एवढ्या मोठ्या भंडारामध्ये आल्यानंतर. छान आहे. मला गिफ्ट घ्यायचे असतील किंवा काही द्यायचे असतील तर त्यासाठी बास्केट्स वगैरे पाहिजे असतील, त्या बास्केट्स वगैरे इथे अवेलेबल आहेत. सॉरी, ह्याचे बास्केट्स कमीत कमी रेंज आहे 300 रुपये. तुम्ही निगोशिएट करून थोडी कमी होऊ शकेल. कंटेनर्स वगैरे दुकानं आहे तशी. ड्रायफ्रूटची 1000 रुपये काजू किलो, 880 म्हणजे 800. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आहेत अवेलेबल. ते तिकडे बोलून त्याची माहिती घेऊन मग तुम्ही ते त्याचा व्यवहार करू शकता किंवा घेऊन घरगुती वापरासाठी बनवू शकता. मग इथं बाहेर पडूया. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जर लेफ्ट टू राईट दिसेल तर पूर्ण बॅगची गल्ली आहे. सो ही बॅगची गल्ली, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बॅग तुम्हाला घ्यायच्या असतील तर इथे तुम्हाला मिळतील. रेट्स मी सांगू शकत नाही, कारण रेट जेवढे तुम्ही निगोशिएट कराल, जेवढे तुम्ही बोलाल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. ते लिहिलेलं असेल 1500-1800, पण ज्याची गरज आहे त्याने तिथे नक्की यावं आणि मोल तोल करून विकत घ्यावं.
हाँ काहींना क्वालिटी पाहिजे असेल तर क्वालिटीसाठी तुम्हाला मोठमोठे स्टोर्स पण अवेलेबल आहेत जे रोडच्या अपोजिट साईडला आहेत. अमेरिकन आहे, व्ही आय पी, सॅमसोनाईट, स्काय बॅग वगैरे असे पूर्ण त्या तिथपर्यंत त्या बिल्डिंगपर्यंत अवेलेबल आहेत. आपली एकदम महागातली अशी दुकानं. सर हे का प्रसिद्ध आहे मार्केट तुम जर तुम्ही बघत असाल तर वरती अजूनही जुन्या प्रकारच्या म्हणजे जुन्या प्रकारामध्ये मोडणारे असे स्ट्रक्चर्स आहेत. पत्रे जरी त्यांचे जुने असतील तरी पण त्याचा आतमधला जो ढाचा आहे बघाल तर पूर्ण जुन्यासारखा आहे आणि पूर्ण लोखंडाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही वास्तूचा किंवा कुठल्याही ठिकाणाचं जर चांगलं असं रूप पाहायचं असेल तर ते आतून अनुभवणं फार चांगलं असतं. तुम्ही अजून बघू शकता वरती एकदम स्ट्रक्चर फार छान दिसतं. म्हणजे आतमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला कुठल्याही हेरिटेज स्ट्रक्चरचा अनुभव घ्यायचा असेल तर दिस इज अ राईट प्लेस आय विल से. या भिंती बघा आणि पिलर आणि या भिंती बघा आतल्या किती छान दगडामध्ये अगदी व्यवस्थित अशा एकदम इंटॅक्ट अशा दिसतात. म्हणजे कुठल्याही ठिकाणी म्हणजे वापर आहे म्हणून ते चांगलं दिसतं की अजूनही इंटॅक्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. सो दॅट्स इट फ्रॉम दिस व्लॉग. तर आजच्या व्लॉगपुरती एवढंच. जर हा पार्ट टू म्हणजे क्रॉफर्ड मार्केटमधल्या सैर किंवा क्रॉफर्ड मार्केटची सैर ह्या व्लॉगचा जर दुसरा पार्ट तुम्ही पाहिला असेल किंवा पहिला पार्ट पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. जर व्लॉग आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण फार कमी सबस्क्रायबर आहेत. ज्या मानाने मी ब्लॉग टाकतो आहे किंवा काही बऱ्याच लोकांना जे आपले रेग्युलर व्ह्युअर आहेत त्यांना कदाचित थोडासा ऑफेंड फील होत असेल की आपण हा फार इरेग्युलर आहे पण कामाच्या गडबडीमध्ये किंवा नेहमीच्या व्यापामध्ये नाही जमत. आणि काय सांगू, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून नवीन नवीन ठिकाणं सजेस्ट करा ज्यामुळे मी तिकडे जाईन आणि तिकडचे काही ब्लॉग वगैरे किंवा काही माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. चलो बाय, सी यू. पुढे जाऊन बघूया लोहार चाळ किंवा इतर चाळी आहेत तिकडे काय पाहायला मिळतं. आय एम क्रॉसिंग द रोड. ओके 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 ओके.